नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीबाबत अतिशय आनंदाची ही बातमी आहे. बघा, सरकारने कशाप्रकारे निर्णय घेतलेला असून आता सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय कशाप्रकारे असणार आहे यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. आणि या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, अशा प्रकारची ही बातमी आज काही मिनिटांपूर्वी आलेली आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका. आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला काय निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत अतिशय महत्त्वाची ही बातमी आलेली आहे. बघा, सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय हे कशाप्रकारे असणार आहे यासंबंधीचे सरकारने स्पष्टीकरण दिले असून या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसंबंधी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. निवृत्तीचे वय कमी करण्यात असल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर सरकारने याचे खंडन केले आहे. सोशल मीडियावर सध्या फिरत असलेल्या एका मॅसेजमध्ये कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे कमी होणार असल्याची माहिती फिरत आहे. तसेच 1 एप्रिल 2020 पासून यावर अंमलबजावणी होणार असल्याची देखील माहिती यामध्ये देण्यात येत आहे. त्यामुळे आता थेट सरकारने समोर येऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच अशी काही योजना नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आता सेवानिवृत्तीचे वय हे कशाप्रकारे असणार आहे, बघा, यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्तीचे वय हे 2 पद्धतींनी ठरवले जाणार आहे. जर कर्मचाऱ्यांची 33 वर्ष सेवा पूर्ण झाली असेल तर थेट निवृत्त केले जाणार असून, किंवा वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्त केले जाणार आहे. दरम्यान यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला असून त्याची मंजुरी मिळताच नवीन नियम लागू केले जाणार आहे. त्यानंतर विविध विभागातील पदांची देखील समीक्षा केली जाणार आहे.